आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दीपरेखा इंडस्ट्रियल पार्कच्या माध्यमातून शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार. रणजितसिंह पाटील. शिरोळे येथील दीपरेखा इंडस्ट्रियल पार्क मध्ये युवा नेते रणजितसिंह माने पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रथमेश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या कारखान्याचा पायाभरणी शुभारंभ उत्साहात पार पडला. दीपरेखा इंडस्ट्रियल पार्कच्या माध्यमातून शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती यावेळी युवा नेते रणजितसिंह माने पाटील यांनी दिली. शिरोळ येथील युवा नेते रणजितसिंह दिलीपराव माने पाटील यांनी शिरोळ नगरीतील बेरोजगारांचा मोठा प्रश्न सोडवण्यासाठी दीपरेखा इंडस्ट्रियल पार्क या औद्योगिक वसाहतीची स्थापना केली आहे. शिरोळसह परिसरातील शेकडो बेरोजगार तरुणांना हाताला काम देऊन त्यांची कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प आणि ध्यास त्यांनी घेतला आहे. रविवारी वाढदिवसाच्या निमित्ताने दीपरेखा इंडस्ट्रियल पार्कमध्ये प्रथमेश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या फाउंड्री कारखान्याचा पायाभरणी शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. दीपरेखा इंडस्ट्रियल पार्कमध्ये आम्ही इथं या इंडस्ट्रीमध्ये आम्ही 30 गुंठे जागा हे केलेली आहे, घेतलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे आमचे मशीन शॉप गोकुळ शिरगाव इंडस्ट्रीजमध्ये आमचे गेले 15 वर्षे चालू आहेत. आता या इथून इथं आम्ही फाउंड्री उद्योग हा सुरू करण्याच्या हेतून हे आम्ही जमीन घेतलेली आहे. ह्या फाउंड्री उद्योगमध्ये इथनं आम्हाला सुरू करण्याचे कारण म्हणजे हा इथला भाग थोडा आपल्याला सधन दिसतो. इथं मिरज कुपवाड MRDC मध्ये पण भरपूर फाउंड्री उद्योजक आहेत, त्यामुळे आम्ही कोल्हापूर सोडून ह्या एरियामध्ये येण्याचे कारण म्हणजे इथनं इथला थोडा भाग मला सधन वगैरे दिसतो. आणि आता इंडस्ट्रीला तुम्हाला बाहेरून बी माहिती मिळाली असेल की फाउंड्री उद्योग हा भारतामध्ये आपलं कोल्हापूर झोन हा किमान 2 नंबर ते 3 नंबरमध्ये बसतो. त्यामुळं आम्ही या हबमध्ये एक फाउंड्री हब सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता गेले 13 वर्षे म्हणजे माझं BE मेकॅनिकल झालेलं आहे. मी गेले 13 वर्षे गोकुळ शिरगावमध्ये काम करतो आहे आणि माझे पार्टनर आहेत अभिजित वरुडे, हे BE इलेक्ट्रॉनिक झालेले आहेत. याने पण गेले 18 वर्षे झाले या फील्डमध्ये आहेत. इंडक्शन हार्डनिंग, हे हार्डनिंग एक वेगळा झोन आहे. अभिजित वरुटे, आम्ही आता एक प्रथमेश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज म्हणून एक पार्टनरशिपमध्ये फर्म चालू करणार आहे, फाउंड्री फर्म. हे 250-200 टनपर्यंत आम्ही दर महिन्याला आमचं टार्गेट असं बनवलेलं आहे. आमचं इंडक्शन हार्डनिंगचं प्लांट आहे. माझं नाव अभिजित वरुटे, इथं आम्ही कागल 5-star MRDC मध्ये अथर्व इंडक्शनच्या नावानं चालू केलेलं आहे. 1997 मध्ये मी इंडक्शन हार्डनिंग चालू केलेलं आहे आणि हेच फील्डमध्ये आता इंडक्शन हार्डनिंगच आता इंडक्शन फर्नेसमध्ये आम्ही आता कन्वर्ट करणार आहे, जेणेकरून आम्ही मेल्टिंग म्हणजे फर्नेसमध्ये आम्ही जे काम करणार आहे आणि फाउंड्री चालू करणार आहे. आपल्याला ह्या हबमध्ये महिन्याला आमचं 250-300 टन मेल्टिंग होणार आहे पर मंथ महिन्याला. आणि आपल्याला या उद्योगासाठी कमीत कमी 200-250 लोकांना रोजगार देण्याची संधी आहे, चांगली संधी आहे, जे आपण आता बघायला लागलाय की आपले मेळावे भरपूर होतात की रोजगार नाही हे नाही मिळत नाही. तर इथल्या आपल्या 200-250 लोकांना या फाउंड्री उद्योगाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हे काम देऊ शकतो. कारण की ह्या फाउंड्रीमधून इथे जवळपास आणखी 25-30 कारखाने छोटे लघुउद्योग उभा राहू शकतील. जसे करून आता तुम्हाला माहीत आहे की इंडस्ट्रियल हब भरपूर आता मागणी भरपूर आहे, असे बाहेरच्या देशात पण फाउंड्री उद्योजक कमी होत आहे, हे आपल्या भारतात देशात म्हणजे आपल्याला भरपूर संधी आलेली आहे. त्यामुळं हे इथला आपल्याला तर इतकं भरपूर मदत होणार आहे की रोजगार हा महत्त्वाचा आहे. मुलांना आता हल्ली तुम्हाला माहीत आहे रोजगार मिळण्याचे भरपूर इथे येण्याचे कारण म्हणजे आम्हाला रणजितसिंह पाटील यांनी 1-2 वेळा गेले 6 महिने अप्रोच झाली की तुम्ही इथे करा करून. पण मी 1-2 वेळा व्हिजिट केलेली होती की बाबा इथे आपल्याला हे मिळेल का, परंतु त्यांचे दृष्टिकोन एकदम चांगले आहेत. त्यामुळं आम्ही इथे असा निर्णय घेतला, आमचे पार्टनर भी अभिजित वरुटे पण म्हणले की आपण इथे एकदा जाऊन आपण बेळगावला सुरू केलेलं आहे, कोल्हापूरला सुरू केलेलं आहे, इथे एकदा आपण हे करूच म्हणजे सुरू करून यांच्या माध्यमातून यांच्या वाढदिवस पण आहे ह्या माध्यमातून आम्ही आज ओपनिंग करायचं ठरवलेलं आहे. आणि येत्या 6 महिन्यात हे आम्ही प्रोजेक्ट पूर्ण करून
मार्च महिन्यापर्यंत आम्ही प्रोडक्शन सुरू करण्याच्या हेतून जास्तीत जास्त प्रयत्न करू. शिरोळ नगरीला रणजितसिंह माने पाटील यांच्यासारखे कृतीशील नेतृत्व लाभले आहे. औद्योगिकरणातून रोजगार निर्मिती करत बेरोजगारांना रोजगार देण्याचा त्यांचा ध्यास कौतुकास्पद आहे. प्रथमेश ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज लवकरच फाउंड्री कारखाना साकारणार आहेत. यामध्ये स्थानिक 250 ते 300 युवकांना रोजगार मिळणार आहे. याशिवाय रणजितसिंह माने पाटील यांच्या प्रयत्नातून असे अनेक उद्योग शिरोळमध्ये येत आहेत, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटेल, अनेक व्यावसायिकांची निर्मिती होईल आणि शिरोळचा कायापालट रणजितसिंह माने पाटील यांच्या दूरदृष्टीतून होणार आहे. त्यांची ही मुहूर्तमेळ असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी बोलताना रणजितसिंह माने पाटील काय म्हणाले पाहूया. मी रणजितसिंह दिलीपराव माने पाटील, मॅनेजिंग डायरेक्टर दीपरेखा इंडस्ट्रियल पार्क प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही गेली 6 ते 7 वर्ष प्रयत्न आमचा चालू होता की या भागाचा जर विकास करायचा असेल तर उद्योगाशिवाय पर्याय नाही. शेतीचा आपल्याला तर इतिहास आहेच, शेती तर आपली कुठं जाणार नाही, पण उद्योगाशिवाय कायापालट होणार नाही याची खात्री आम्हाला होती. आणि याच पप्पांच्या आमच्या दिलीपदादांनी आम्हाला जे संस्कार दिले आहेत आणि जो विचार दिलेला आहे त्या विचारानं त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या भागातल्या मुलांच्या हाताला काम देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य समजून आम्ही 7 वर्षापूर्वी या इंडस्ट्रियल इस्टेटच्या मंजुरीचं काम हातात घेतलं आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आज इंडस्ट्रियल इस्टेट आपली 3 वर्षापूर्वी मंजूर झाली. मध्यंतरीच्या मंदीच्या काळात आपलं बरंच लोकांचं, उद्योजकांचं आणि सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे देशाचं. आणि ही मंदी आता या येणाऱ्या 2 महिन्यात 6 महिन्यात आपल्या इथं कमी होण्याची शक्यता असं दिसत असल्यामुळे आता आज आपण बघत असाल तर इथं 4 उद्योग आता इथं चालू झालं होणार आहेत. आज आपल्या इथं आज माझ्या वाढदिवसादिवशी आज दोन्ही साहेबांनी जे उपक्रम घेतला की आजच आम्ही पायाभरणी करू, तुमच्या वाढदिवसादिवशी शेकडो मुलांच्या हाताला काम देण्याची पायाभरणी करू, हे असं त्यांनी सांगितल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की हा फाउंड्री उद्योग हा ज्या वेळेला यांनी सांगितलं साहेबांनी जसा मार्चमध्ये आपल्या इथं चालू करायचा आहे, तर या फाउंड्री उद्योगामध्येच 200 ते 250 मुलांना सरळपणे रोजगार मिळणार आहे. कुशल अकुशल असे कामगार इथं सर्वत्र लागणार आहेत. आणि या सगळ्यांना माझी विनंती आणि माझ्या हे विनंतीला त्यांनी मान्य केलेलं आहे की आमच्या स्थानिक मुलांना इथं काम मिळणार आहे. तसंच या फाउंड्री उद्योगामुळं जवळजवळ 100 CNC असतील, VMC असतील, लेथ मशीन असतील, अशा लघु उद्योगांनाही हे हा फाउंड्री उद्योग त्यांना काम देणार आहे. आणि तिथंसुद्धा डायरेक्ट असतील किंवा इनडायरेक्ट, म्हणजे सरळ किंवा इनडायरेक्ट अशा प्रकारे जवळजवळ 50 ते 100 नवीन उद्योजक, लघु उद्योजक तयार होणार आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा कमीत कमी 300 ते 400 लोकांना त्या लघु उद्योगांमध्ये काम मिळणार आहे. असा हा एक उद्योग आहे आणि या उद्योगाच्यामुळं आपल्या शिरोळचा कायापालट होणार आहे या एकाच उद्योगामुळं. पण भविष्यामध्ये जवळजवळ 60 ते 70 उद्योग आपल्या या दीपरेखा इंडस्ट्रियल पार्कमध्ये येणार आहेत. आणि लवकरच 1 वर्षामध्ये किंवा जास्तीत जास्त 2 वर्षामध्ये किमान 2000 मुलांना रोजगार द्यायचा आमचा संकल्प आहे आणि तो मी 100% पूर्ण करणार आहे याचा विश्वास देतो मी. आणि नगरपालिकेच्या निधीतून शिरोळ नगरीत विकासाचे वारे येईल आणि शेकडो बेरोजगारांच्या हाताला काम मिळाल्याने प्रत्येक घर आर्थिकदृष्ट्या भक्कम बनेल. शिरोळचा कायापलट करण्यासाठीच आपला श्वास आणि ध्यास असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी शिरोळ नगरीतील अनेक मान्यवर आणि तरुण कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.